द सारस्वत किचनच्या या नवीन रेसिपीत तुमचं मनापासून स्वागत. नऊधारी भेंडी ही श्रावणात मिळणारी एक विशेष भाजी, म्हणूनच या भाजीला श्रावण भेंडी असेही म्हटले जाते. अशा खास रेसिपीसाठी द सारस्वत किचनला सबस्क्राईब करा. या रेसिपीकरिता आपण 1/2 किलो भेंडी स्वच्छ धुवून ती मध्यम चिरली आहे. एका कढईत 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करा. त्यात 1/2 टीस्पून मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात 1/2 टीस्पून मेथी दाणा घाला. त्यानंतर 1/2 टीस्पून हिंग पावडर घाला. त्यात चिरलेल्या भेंडीवर 1/2 टीस्पून हळद घालून भेंडी परतवून घ्या. भेंडी परतल्यावर त्यात 4 ते 5 आमसोलाचे तुकडे आणि 1/2 वाटी पाणी घाला. झाकणावर पाणी सोडून 5 ते 7 मिनिटे भाजी वाफवून घ्या. तोपर्यंत आपण वाटप तयार करूया. त्याकरिता 5 ते 6 काश्मीरी लाल मिरच्या आणि 1 टीस्पून धणे कोरडे भरून घ्या. त्यातच 1 कप खवलेला नारळ आणि पाणी घालून बारीक वाटप तयार करा. वाफवलेल्या भाजीत चवीपुरते मीठ आणि 1 टीस्पून गूळ घाला. त्यानंतर वाटप घालून 4 ते 5 मिनिटे शिजू द्या. ही भाजी किंचित दबदबीतच खायला छान लागते. भाजीला उकळी आल्यावर शेगडी बंद करा. तयार आहे नऊधारी भेंडीची रसाळ भाजी. ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच पारंपरिक पौष्टिक आणि खमंग रेसिपीजसाठी पाहत रहा द सारस्वत किचन.